मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य आहे, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला सांगितलाय, बघूया. 57% पर्यंत आपण आरक्षण, म्हणजे 50%च्या वर ओबीसीला सदर 30% आरक्षण देऊ शकतो, कारण आपल्याकडे इम्पेरियल डाटा उपलब्ध झालेला आहे. त्यानंतर मराठा समाजाला, संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 10 जानेवारी पर्यंत सुद्धा आपण आरक्षण देऊ शकतो. 20 तारखेची सुद्धा गरज पडणार नाही. आजपर्यंत आपण काय म्हणत होतो की 50%च्या वर देता येत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने कॅप टाकलेली आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंटमध्ये हे आलं आहे की जर तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल, जर तुम्ही लोकसंख्या केली असेल, जर ओबीसीची लोकसंख्या 27% जास्त असेल, तर तुम्ही 27%पेक्षा जास्त आरक्षण देऊ शकता. तुम्हाला उदाहरण देतो बिहारचं. अलीकडेच बिहारने जनसंख्या केली आणि जनसंख्या केली म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढवले ओबीसीचे. त्यानंतर तामिळनाडूचं सगळ्यांना माहीत आहे 69% का, तर त्यांनी जनसंख्या केली होती. आणि आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये बांटी आयोगाने जे केलेलं आहे ते काय आहे, बांटी आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा केलेला आहे, त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे. याचा अर्थ आपण 37% आरक्षण देऊ शकतो. मग हे 37% आणि 20% SC ST चे, म्हणजे टोटल 57%पर्यंत आरक्षण देऊ शकतो. याचा अर्थ एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की आपण 50%च्या वर देऊ शकतो, पण 57% देऊ शकतो, म्हणजे ओबीसींना 37% देऊ शकतो, त्यापेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. आता हे देत असताना ओबीसीला धक्का लागू नये असं म्हणतात. तर ओबीसी हे 27% आरक्षण आहे ओबीसीचं, आणि ओबीसीचं 27% आरक्षण जर आपण मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण दिलं तर होतं 37%. म्हणजे ओबीसीला धक्काही लागत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळेल. ही एवढी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येणार आहे. सरकारने माझा फॉर्म्युला स्वीकारला तर 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिर्डीमध्ये व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आणि आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्याची गरज असून मराठा ओबीसी मोर्चामुळे गावागावातील परिस्थिती भयानक झालेली आहे. ओबीसी आरक्षणाची योग्य वाटणी केली तर 24 डिसेंबरच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिर्डीमध्ये व्यक्त केलेला आहे. मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सतत आमने सामने आल्यासारखी टीका सुरू आहे. भावाभावाप्रमाणे राहणारे लोक असे वागले तर कसं होईल? आगामी काळात जाळपोळ दंगल काहीही होऊ शकतं. बीडमध्ये झालं ते योग्य नाहीच, उद्या तुम्हा आम्हासोबत असं काही होऊ शकतं असं देखील हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे. हिंगोली येथे ओबीसी समाजाची सभा पार पडली. या सभेसाठी एकेकडी सभेचे निमंत्रण दिले जात आहे, तर दुसरीकडे जीवे मारण्याच्या धमक्यांनी शिवीगाळ केली जाते. विचार मांडणं ही आमची चूक आहे का, आणि मला शिव्या दिल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांना केलेला आहे. त्याचबरोबर सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून प्रचंड मोठं रान पेटलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढ्याला आणखी तीव्र करतायत, आणि आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी उपोषणं देखील केलेली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आपल्याला सापडला असल्याचा दावा अभ्यासक आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी हा केलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. 50%च्या आत आरक्षण मिळणं शक्य असल्याचं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलेलं आहे. मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आपल्याला सापडला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, मराठा समाजाला 50%पेक्षा आत आरक्षण देणं शक्य आहे असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे. हा लढा अत्यंत तीव्र झालेला आहे. हा लढा सरकारला पेलवणार नाही आहे आणि झेपवणार पण नाही आहे असं वारंवार मनोज जरांगे पाटील सांगत आहेत. मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसीमधून संविधानिकात्मक आणि कायम स्वरूपी टिकणारं असं आरक्षण मिळावं ही मागणी जोर धरू लागलेली आहे. हे आरक्षण देणं शक्य आहे, त्याचा फॉर्म्युला माझ्याकडे तयार आहे असं आरक्षण अभ्यासक
हरिभाऊ राठोड यांनी सांगितल्याचं आपण पाहिलंय. तर मंडळी, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणं शक्य आहे. सरकारला आणि आंदोलकांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असल्यास त्यांनी मी सुचवलेला फॉर्म्युलाचा अभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा, जेणेकरून मराठा समाजाला देखील 50% आत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता संविधानिक पद्धतीने आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणं शक्य होईल, असं मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलेलं आहे. हरिभाऊ राठोड यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर भाष्य केलंय. ते म्हणालेले आहेत की देशामध्ये रोहिणी आयोग लागू करून कुणबी मराठ्यांना एकत्र टक्केवारीच्या प्रमाणात ओबीसी आरक्षण देता येईल, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी याआधी देखील दिलेली होती.